अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध करून द्यावी व अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती। तसंच बेटावत बुद्रुक येथील नांद्रा जुना रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे या मागणीचे देखील निवेदन त्यांनी तहसीलदारांना सादर केले। सर्वप्रथम जय जिजाऊ। आज जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाशय तहसीलदार साहेब यांना या तालुक्यामध्ये युरिया खताचा व्यापारी वर्ग तसंच सहकारी संस्थेच्या माध्यमातून फार मोठा काळा बाजार त्या ठिकाणी होत आहे। जवळपास हजारो क्विंटल युरिया या ठिकाणी असताना सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी युरिया मिळत नाही आहे। युरिया खताची या ठिकाणी व्यापारी आणि त्यांचे बगलबच्चे त्याच्यामध्ये लिंकिंग करून त्यात काळा बाजार करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या सर्व काळा बाजाराकडे प्रशासनाचं त्यापेक्षा कृषी विभागाचं अत्यंत अक्षम असं दुर्लक्ष झालेलं आहे। या काळा बाजाराकडे लक्ष देण्याला ना लोकप्रतिनिधींना इथे वेळ आहे, ना पदाधिकारी असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील यांना कोणती आज शेतकऱ्याविषयीची काळजी वाटत नाही। परंतु या देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या वेळेला शेतकऱ्यांचा विषय आलेला असेल त्यावेळेला संभाजी ब्रिगेड हे शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी या ठिकाणी नेहमी पुढे आलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून जामनेर तालुक्यामध्ये युरिया खताचा जो काळा बाजार या ठिकाणी होत आहे त्या काळा बाजाराला लगाम लावण्यासाठी आज जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक निवेदन महाशय तहसीलदार साहेबांना देण्यात आलं। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील, शहराध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा माहिती प्रसार प्रमुख मनोज कुमार महाले, जिल्हा सचिव अमोल पाटील यासह सर्वच गावंडे असे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उपस्थित आहे। आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आज फक्त निवेदन दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक सांगू इच्छितो, जर हा युरियाचा होत असलेला काळा बाजार येत्या 4 ते 5 दिवसात नाही थांबला तर प्रसंगी या व्यापाऱ्यांचे ओढावून या ठिकाणी आम्ही पोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। आम्ही पोलीस खात्यालासुद्धा सूचित करतोय की जर हा काळा बाजार रोखला नाही गेला तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी या व्यापाऱ्यांचे दुकानं आणि या व्यापाऱ्यांचे गोडाऊन पोडल्याशिवाय राहणार नाही। महाशय तहसीलदार यांनी आमचा अर्ज या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि ते लवकरच जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तो अर्ज आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचणार आहेत। परंतु आम्ही पुन्हा यांना 5 दिवसात अल्टिमेटम देतोय, 5 दिवसात खतांची होत असलेली ही काळाबाजारी जर बंद नाही झाली तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने या ठिकाणी सर्वांना आमच्या स्टाईलने आंदोलन असेल आणि आमच्या स्टाईलने यांचा सर्वांचा समाचार घेतला जाईल एवढं त्यावेळी सांगतो। या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते तालुक्यातून सर्व शेतकरी पुत्र या ठिकाणी या निवेदन देण्यासाठी आले त्या सर्वांचे या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आभार मानतो। खताचा जो तुटवडा शेतकऱ्यांना भासत आहे किंवा जाणून बुजून शेतकऱ्याची लूटमार इथं खाजगी व्यापाऱ्यांकडून होत आहे किंवा संघाकडे किंवा सोसायट्यांकडे आज पाहिजे तसा युरियाचा साठा नाही आहे। हा युरियाचा साठा नाही आहे याच्यामागे लय मोठं षडयंत्र तर नाही ना, कारण खाजगी व्यापाऱ्यांकडे एवढा मोठा प्रमाणात साठा राहू शकतो आणि संघाकडे किंवा सोसायट्यांकडे खरा साठा नाही आहे। याच्यामागे नाही का कुठतरी राजकारण, म्हणजे कुठेतरी व्यापाऱ्यांचा फायदा किंवा शेतकऱ्यांची लूट
येणे ज्या व्यापाऱ्यांकडून होत आहे ही लूट शेतकऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची होणारी लूट हे वेळीत नाही रोखल्या गेली तर आम्ही आमच्या पद्धतीनं इथं आंदोलन करू. या आंदोलनाचे होणारे जे परिणाम आहे हे शासन याला जिम्मेदार राहील. सर्वप्रथम मी शासनाला या ठिकाणी संपूर्ण जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी नम्र विनंती करतो की लवकरात लवकर हे जे साठेबाज आहेत त्या साठेबाजांनी आपला जो साठा आहे तो काढून शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार आहे तर तो भ्रष्टाचार रोखला गेला पाहिजे. आपण पाहिलं COVID-19 ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन होता, रस्त्यावर गाडी धावत नव्हत्या, रस्त्यावर कुठल्याही परिस्थितीत कोणी धावत नव्हतं, पण त्यावेळेस आपला हाच शेतकरी राजा आज जे साठेबाजी करतायत किंवा आज जे शेतकऱ्यांना वेठीस धरतायत त्या लोकांच्या घरातली चूल देखील पेटवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. स्वतःचा जीव धोक्यात घातला, सतत गेला शेतातला माल त्यांनी त्याच्या घरापर्यंत पोहोचवला. अशा शेतकऱ्याचे किमान माणूस म्हणून विचार केला पाहिजे. आज तो जर संकटात राहिला आणि असं जर संकटाचं अजून त्याच्यावर परिवार झाला तर येणाऱ्या काळात निश्चितच हा शेतकरी कुठेतरी थांबेल. आणि तो जर थांबला तर या साठेबाजांना किंबवणा हे जे आज शेतकऱ्यांची लूट करतायत, लूटमार करतायत, यांच्यावर देखील वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जामनेर तालुका संभाजी ब्रिगेड आणि तत्सम परिवर्तनवादी संघटना या सर्वांच्या वतीनं, शेतकरी हितासाठी लढणाऱ्या सर्वांच्या वतीनं मी पुनश्च एकदा शासनाला निवेदन करतो, विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी यांच्यावरती काय योग्य ती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांची लूट थांबावी. इतकंच धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.